तुषार पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं झटक घेऊन तो म्हणजे शिवशंभो गावदेवे आदी संघाकडून गोलंदाजी करताना एक्सप्रेस एनकडून गोलंदाजी करतोय. तर स्ट्रायकर मात्र असणार आहे प्रफुल्ल घरात. आपण पाहतो पहिल्या षटकाचा समाप्ती झाली. दापलकर धावा लागल्या तब्बल 15. चांगली धावसंख्येला आकार दिलाय. मी म्हटलं होतं की 15 धावा म्हणजेच 85 पर्यंतचं आव्हान हे एक बॅलन्स आव्हान म्हणेन. गोलंदाज तुषार पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुंदर चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला. प्रफुल्लनं मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न चांगला केला होता. प्रयत्न सफिशियल अपयशी ठरला आणि चेंडू विसावला. यशक्षा हातामध्ये निर्धाव चेंडू सांगतो होते. एक एक निर्धाव चेंडू आपला त्रास देईल परंतु एक एक मोठा फटका आपल्या संघाच्या धावा वाढवेल. बघायचंय काय घडेल. क्रिकेटचा हा इतिहास आहे आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये कधी काय घडेल हे कोणी सांगत नाही. चेंडू मात्र हवेत बराच वेळ राहणार. प्रफुल्ला मात्र परतावं लागेल. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. टाइम नाही झाला चेंडू आणि तुषार पाटीलनं आपली पहिली विकेट मिळवली. संघाची दुसरी विकेट मिळवली. लॉंगॉनच्या दिशेनं मोठा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही आणि तिथे मात्र एक चांगला झेल टिपला विशाल पाटीलनं. दुसरा फलंदाज बाद विशाल म्हणजे खरे अर्थात मेंढीस या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अतिशय सुरेख असा हा खेळाडू विशाल पाटील. धापलकावर धावा मात्र दुसरा गड्याच्या मोबदल्यामध्ये निव्वळ 15. तुषार पाटील पहिला चेंडू निर्धाव आणि पुढच्या चेंडूवर प्रफुल्ल मात्र परतवलाय. नवीन फलंदाज क्रीजवर आकाश घरत. एक आक्रमक असा हा फलंदाज आकाश घरत मात्र क्रीजवर ज्यांच्याकडून भल्या मोठ्या अपेक्षा असणार आहेत. पहिल्या षटकामध्ये मात्र धीरज पाटीलनं चांगले हल्ले केलेत. ज्यानं वैयक्तिक 11 धावा आतापर्यंत जमवल्यात. यानंतर मात्र सामना होणार आहे ग्रामीणचा दुसरा सेमीफायनल. जय हनुमान दापोली बनाम स्वर्गीय नारायणशेठ मुंगाजी दिघोडे. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. जय हनुमान दापोली आणि स्वर्गीय नारायणशेठ मुंगाजी दिघोडे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच संपर्क साधायचा आहे. इथे पाहतोय आपण पूर्वार्ध सुरू आहे. पूर्वार्धामधले आतापर्यंत 8 चेंडू टाकून झालेत आणि 8 चेंडूमध्ये 2 गडी गमावलेत. ते म्हणजेच सिद्धिविनायक वहाळ संघानं. संघाची धावसंख्या 15 असताना तुषार पाटीलला मात्र लय सापडली. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही, एक मोरा टिपलाय. डावखोर हा गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये मात्र चांगला चेंडू टाकतोय. सुंदर चेंडू टाकताना फॉलो थ्रूमध्ये मात्र चांगला चेंडू पकडला. धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही आणि त्याच्यामुळेच आणखीन एक निर्धाव चेंडू. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय. दुसरा चेंडू फेकतोय तो म्हणजेच आपल्या संघाकडून तुषार पाटील. डावखोर हा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंतांच्या अगदी उजव्या हाताकडून गोलंदाजी करताना तो म्हणजेच सलामीर धीरज पाटीलला. क्या बात, क्या बात, सुंदर अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये एकही धाव मोजली नाहीये. ते तुषार पाटीलनं रोखून धरलं. पहिल्या षटकामध्ये विशाल पाटीलला 15 धावा जरूर आल्या परंतु नंतर मात्र निव्वल आणि निव्वल गोलंदाज आणि यष्टरक्षकामध्ये चाललेला हा खेळ पाहतोय. टाळ्या मात्र पडल्या जरूर कारण गोलंदाजाने काय लाजेबाब गोलंदाजी केली. आजच्या दिवसामधला पहिला निर्धाव षटक फेकला जाईल का. 5 चेंडू निर्धाव, एक मोहरा टिपलाय. अप्रतिम दर्जेदार आपल्या क्रिकेटचा दर्जा दाखवणारा गोलंदाजी. आणि आजच्या दिवसातील पहिला मेडल षटक जोरदार टाळ्या उद्या. आणि या स्पर्धेमधला तब्बल 6वा निर्धाव षटक. काय धावसंख्या, पाणी पाणी, क्या बात. 15 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या त्याच राहिल्या. त्याच्यामुळे पाणी घेऊन जायचंय. पप्प्या भाई ज्यांचं नाव पहिल्या दिवशी आम्ही घेतलं होतं, जर्सी क्रमांक 06 म्हणून त्यांची ओळख आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी या माणसानं केली आहे कारण लोकांना पाणी पाजणं 2 प्रकारचं असतं. तर त्याच्यामध्ये हे पाहतोय की आपण पुण्याचं काम इथे केलं जात आहे. दमलेल्या भागलेल्या या खेळाडूंना मात्र पाण्याची सोय पप्प्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचंही मनपूर्वक कौतुक केलं जाईल. आणि काय सुरेख खेळ आतापर्यंत या मैदानावरती झालाय. नाणेफेकीचा कौल लागला. शिवशंभो गावदेवी आदेश संघाच्या बाजूनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी दिली सिद्धिविनायक वहाळ संघाला. आणि पहिल्या षटकामध्ये विशाल पाटीलनं 15 धावा जरूर मोजल्या. धीरज पाटीलनं मात्र हल्ले जरूर केले परंतु धीरज पाटील या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळतोय. त्याच्यामध्ये
प्रफुल्लनं एक जण निर्धाव खेळला, दुसऱ्या जणावर विकेट गेली आणि अशा प्रकारे दोन षटकांच्या समाप्तीनंतर तुषार पाटीलचं मेडन षटक आपण पाहिलं आणि